नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण युनिक अशी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे रवा बटाट्याची खमंग पुरी. त्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे, तर तो आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया. सर्व रवा इथे मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे. ज्या वाटीने मोजून आपण एक वाटी रवा घेतलेला आहे, त्याच वाटीने मोजून एक वाटी पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. ते सर्व पाणी यामध्ये घालून घेऊया. हे बघा, चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया. हे बघा, व्यवस्थित आपण एकजीव करून घेतलेला आहे. आता आपण हे झाकून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेऊया. साधारणतः 10 मिनिट झालेले आहेत. आपला रवा छान इथे मुरलेला आहे. यामध्येच मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून बारीक किसणीने किसून घेतलेले आहेत, ते काढून घेते. यामध्येच 1/2 टीस्पून इतका ओवा थोडासा असा हातावरती सोळून यामध्ये घालून घेऊया. 1 टीस्पून चिली फ्लेक्स, 1 टीस्पून कसुरी मेथी घेतलेली आहे, ही सुद्धा थोडीशी अशी हातावरती सोळून घेते. यामध्येच आपण घालून घेऊया चिमूटभर हिंग, 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून धनेजिरेची पूड, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. एक टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ यामध्ये काढून घेते. हाताने व्यवस्थित आता आपण हे मळून घेऊया. यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, कारण का आपण रवा भिजवताना यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि बटाट्यालासुद्धा पाणी सुटतं. हे बघा, त्याच्या ओलसर पानामध्येच आपल्याला हे व्यवस्थित कणिक मळून घ्यायचं आहे. बरोबर आपल्याला एक वाटी पीठ यामध्ये लागलेलं आहे. इथे आपलं पीठसुद्धा मळून तयार झालेलं आहे. आता आपण हे झाकून 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेऊया. 15 मिनिट झालेले आहेत, आपलं पीठ इथे छान मुरलेलं आहे. आता आपण याच्यातला एक छोटा गोळा काढून घेऊया. हातावरती आपल्याला या प्रकारे थोडासा मळून घ्यायचा आहे. थोडंसं तेल लावून घेते. हे बघा, लाटून घेऊया. गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. गॅस आपल्याला लो ते मीडियम ठेवून घ्यायचा आहे. पुरी सोडून घ्यायची आहे आणि मस्तपैकी तळून घ्यायची आहे. हे बघा, पुरी मस्तपैकी फुगलेली आहे. आता आपण पलटून घेऊया. इथे आपली पुरी तळून तयार झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. उर्वरित सर्व पुऱ्या आपण याच प्रकारे तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे इथे आपली खस्ता मस्तपैकी टम्म फुगलेली रवा बटाट्याची पुरी बनून तयार झालेली आहे. नेहमीचीच पुरी खाऊन कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी.